नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सर्वांचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की उंबरठा कसा असावा या संदर्भात मी एक छोटीशी माहिती आपल्यासमोर आणत आहे. तर चला बघूया ती काय माहिती आहे ते. बघा, आपल्या घराचा उंबरठा असतो त्याविषयी आपण ही माहिती पाहत आहोत. तर आपल्या घरामध्ये दाराला जी लाकडी चौकट असते तिला आपण उंबरठा असं म्हणतो. तर चार लाकडी पट्ट्या जोडून जी तयार होते तिला आपण चौकट असे म्हणतो. तर आजकाल काय होतं, बऱ्याच घरांमध्ये आजूबाजूला वरती फळी असते पण खाली पट्टी नसते, तर आपण तिला चौकट म्हणू शकतो का? नाही. चौकट केव्हा तयार होते? जेव्हा आपण खाली उंबरठा बसवतो तेव्हा आपण त्या पूर्ण याला चौकट असे म्हणतो. तर का शास्त्रानुसार आपण पाहिलं तर उंबरठ्याला खूप खूप असं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की लक्ष्मी आपला निरंतर व स्थिर वास त्या उंबरठा ओलांडूनच आपल्या घरामध्ये करते. तर यासाठी घराला उंबरठा हा अवश्य असावा. आणि उंबरठा कसा असावा? तर उंबरठा हा लाकडी असावा. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या घराचा उंबरठा कसा असावा या संदर्भात खूप प्रश्न असतात लोकांना. तर लाकडी उंबरठा का असावा? कारण यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, एक पॉझिटिव्हिटी येते, नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेरच राहते त्याच्यामुळे. त्यामुळे प्रत्येक घराला उंबरठा हा असलाच पाहिजे. पूर्वीच्या काळी बघा, उंबरठ्याची रोजच्या रोज पूजा केली जायची, घर बांधताना चौकट लावली जायची, त्यावेळी एक शुभ मुहूर्तावर ती चौकट लावली जायची. तसेच उंबरा हा लाकडीच असावा हे आधीपासून आपण पाहत आलेलो आहे. प्राचीन काळी बघा, मंदिरांमध्ये सुद्धा प्रवेश करताना पहिला पाया पडूनच आतमध्ये प्रवेश केला जायचा. तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा आपण प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा ओलांडल्याशिवाय आपण कधीच प्रवेश करू शकत नाही. तर उंबरठा हा छान सुशोभित आणि सुंदरच असावा. रोजच्या रोज त्याची पूजा केलेली पाहिजे, रोजच्या रोज रांगोळी ही उंबरठ्यावर काढली पाहिजे, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये आपण प्रवेश करताना येते. तसेच लक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मीला तुम्हाला माहितीच आहे, लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला रोजच्या रोज लक्ष्मी पूजा उंबरठ्याची केली पाहिजे. तसेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एक सुगंधित अत्तर लावू शकता, उंबरठ्याचं लेपण करू शकता. तर त्या उंबरठ्याच्या लेपणचा सुद्धा व्हिडिओ मी उद्या तुम्हाला एक शेअर करणार आहे की उंबरठ्याचं लेपण कसं करावं, उंबरठा कसा सुशोभित करावा, रांगोळी काढून कसं त्याला सुशोभित करावं, ही सगळी माहिती मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये ज्या दुष्टशक्ती येऊ नये त्याच्यासाठी आपण उंबरठ्याची रोजच्या रोज पूजा करतो. त्याबरोबरच धनाची देवी लक्ष्मी ही स्थिर राहते, प्रसन्न राहते. जर चांगला उंबराचा प्रभाव आपल्याला दिसायला हवा तर आपण उंबरेची रोजच्या रोज पूजा करायला हवी. तर उंबरठ्यामुळे आपल्याला खूप चांगले फायदे होतात. उंबरठा आपल्या कुटुंबाला एक संस्कार व शिक्षण चांगले प्रदान करतो. आपल्या शत्रूंपासून, वाईट गोष्टींपासून आपल्या उंबरा आपल्याला आपले संरक्षण करतो. तसेच शास्त्रामध्येही सांगितलं गेलेलं आहे की वाईट शक्ती, निगेटिव्हिटी ही उंबरठ्यामुळे घरात कधीच प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे घराचा उंबरठा हा छान असावा, सुंदर असावा आणि लाकडी असावा, हेच मी तुम्हाला सांगेन. आणि उद्याचा माझा हा उद्या पण मी एक व्हिडिओ करणार आहे की उंबरठ्याला लेपण कसं करावं, उंबरठ्याचं लेपण केल्यानंतर ते सुशोभित, उंबरठा सुशोभित कसा करावा या संदर्भात पण मी उद्या तुम्हाला माहिती घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर बघायला विसरू नका. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मला नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.